सेवा करता ते लोक नको असू असू असू. हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल 100% सॉरी. हाय फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल ट्रस्ट मराठी. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि जबरदस्त असणार आणि आपापल्या घरात खुश असणार. आम्ही निघालो आहोत पायी भद्रा मारुतीला. तुम्ही बघितलं इथे 3 किलोमीटर आहे, तर इथे रस्त्यामध्ये अशी सेवा केली जाते. ते बघा इथे पाणी वाटप चालू आहे, मागे असे मुलं येत आहेत बघा झेंडे वगैरे घेऊन. तर आपल्या संभाजीनगरमधून खूप लोक पायी जातात आणि सकाळी दर्शन होतं. समोर पण खूप गर्दी आहे. मी तुम्हाला अजून भरपूर काय काय दाखवेन पुढे गेल्यावरती. आई आणि मी आम्ही दोघी सोबत निघालेलो आहोत. पुढे खूप जण असतात, जेंट्स लेडीज खूप जण भेटतात, लहान मुलं वयस्कर माणसं. मला जे जे दिसेल ते सगळं मी शूट करायचा प्रयत्न करेन आणि ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला भद्रा मारुतीचं दर्शन करायला मिळेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशी लोक सेवा करतात, हे जे लोक पदयात्रा करतात त्यांच्यासाठी, ते पण मी तुम्हाला दाखवेन. तर व्हिडिओ पूर्ण बघा. आई काय म्हणशील? खूप खूप शुभेच्छा. बोल ना काय तरी. जय श्रीराम. माझा हा व्हिडिओ प्रत्येक हनुमान भक्तापर्यंत पोहोचवा, प्रत्येक संभाजीनगरवासियांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, कारण मी फार महत्त्वाचा संदेश या व्हिडिओमधून देणार आहे. फक्त हा व्लॉग नसून एक अवेअरनेसचा व्हिडिओसुद्धा असू शकतो. त्यामुळे आता आम्ही इथे पायी निघालेलो आहोत आणि रस्त्यामध्ये सगळेजण प्रसाद वाटत होते, सगळ्यांची मदत करत होते. पण ना खूप वाईट वाटत होतं ह्या गोष्टीचं की जे खात आहेत त्याचे सगळे द्रोण ते ग्लास रस्त्यावरच अगदी फेकलेले आहेत. ते फेकलेलं बघून खूप वाईट वाटत होतं. काही ठिकाणी तर केळी वाटलेली होती आणि ती केळी रस्त्यावर, केळीचे साल रस्त्यावर फेकले होते. बऱ्याच ठिकाणी मी थांबवून, रस्त्यात थांबवून ते केळीचे साल उचलून बाजूला फेकले. पण असं न होण्यासाठी आपल्याला काय करता येईल? कारण बरीचशी तरुण मंडळी पायी जाते दर्शनाला आणि त्यांचा उत्साह बघून खूप आश्चर्य वाटतं मला. खूप छान काम करतायत आणि प्रत तुम्ही कचरा बघू शकता तुमच्या डोळ्यांनी जमिनीवर कसं दिसतं ते. आणि जर इतकी तरुण पिढी आपल्याला सपोर्ट करत असेल आणि एवढं सगळं होत असेल तर नाही करायला पाहिजे हा कचरा, असं मला वाटतं. आणि जर कचरा होत असेल, आपण प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल नाही सांगू शकत की कचरा करू नका, पण जसं तुम्ही हे वाटायला माणसं ठेवलेत ना, तसं हे सांगण्यासाठी पण लोकं ठेवा की कचरा ही हा डस्टबिन आहे इथे टाका. आणि लोक काय करतात माहिती आहे का? पटापट डिस्टन्स कवर करण्याच्या नादामध्ये ना ते रस्त्याने चालता चालता खातात आणि फेकतात. तर हा कचरा कसा विल्हेवाट लावायचा, कसा डस्टबिनमध्ये टाकायचा, हे अवेअर करण्याची फार गरज आहे. तर तुम्हाला अजून पुढे मला काही गोष्टी सांगायच्या आहेत, तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि त्या गोष्टी प्लीज प्लीज बघा. हा व्हिडिओ नक्की संभाजीनगरच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करा. नेक्स्ट जेव्हा अशी वारी होईल, अशी पदयात्रा होईल, तेव्हा हे सगळे जे आत्तापर्यंत हे जे फॉल्स आहेत हे आपण टाळू शकतो ह्या व्हिडिओच्या मदतीने. कारण मुलांकडे खूप छान छान आयडिया असतात, खूप हुशार असतात मुलं. तर बघूया काय करता येतं का. अजून व्हिडिओमध्ये मला दिसलेला प्रॉब्लेम असा आहे की बरेच ठिकाणी साबुदाण्याची खिचडी वाटली जाते, ती छानशी फ्राय केलेली नसते, कच्ची असते. त्यामुळे बऱ्याच मुलांना मी रस्त्यात उलट्या करतानाही बघितलं आहे. त्यामुळे जरा ती साबुदाणा खिचडी फार टाळता आली तर बघा, खूप प्रमाणात वाटल्या जाते. असे पदार्थ असायला पाहिजे ड्राय वगैरे की तुम्ही खाल्ले आणि पुढे निघालात, कारण काही ठिकाणी खूप वेस्ट दिसला मला त्या पदार्थांचा. आणि खरं तर गरज असते. कागजीपुरापर्यंत लोक फार एक्साइटमेंटनी पायी चालतात आणि फास्ट चालतात, तोपर्यंत काही त्रास होत नाही. कारण एकदा जर तुम्ही तो घाट पार केला तर पायाला गोळे यायला स्टार्ट होतात, तुमच्या पायाला फोडं यायला स्टार्ट होतात. तर त्यानंतर तुम्हाला खऱ्या मदतीची गरज असते. त्यानंतर चहा, पाणी, एनर्जी ड्रिंक याची खरोखर गरज असते. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा हे रस्त्यामध्ये तुम्हाला मुलं जे डान्स करताना दिसत आहेत, तर हा डान्स पाय मोकळे करण्यासाठी फार लाभदायक ठरतो. बरेच मुलं असा डान्स करतात, स्त्रिया पण करतात पाय मोकळे करण्यासाठी. आणि तुम्ही जर पेनकिलर्स सोबत ठेवल्या ना
तर आम्हाला खूप फायदा झाला या गोष्टीचा. आमचे पाय उचलत नव्हते एका पर्टिक्युलर वेळेनंतर. आम्ही पेन किलर खाल्ली, गोळे आणि तिथे चहा वगैरे घेतला. पुढे गेल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की आम्हाला आता चालता येतं आहे, नाही तर चालता येणं बंद झालं होतं अक्षरशः, कारण खालून पायाला फोडं असतात, जमीन टोचत असते. तर हे काही गोष्टी आहेत. आणि जर काही नवीन लोक येतात तर त्यांना ही गोष्ट माहिती असायला पाहिजे की पेनकिलर सोबत ठेवणं फार गरजेचं आहे, कारण खूप मुलं वाकडी तिकडी चालताना आम्ही बघितली. परत बसमध्ये रिटर्न येताना पण बऱ्याच मुलांना खूप त्रास झालेला आम्ही बघितला, बऱ्याच स्त्रियांना त्रास झालेला बघितला. पण इथे एक गोष्ट खूप छान आहे, माणुसकी खूप छान आहे, एकमेकांना मदत करतात. स्त्रिया एकट्या दिसल्या तर समजा आता अवतीभोवतीचे लोक मागे पुढे निघून जातात ना, मुली बघा किती एकट्या आहेत, तर मागे पुढे निघून जातात, तर ते मुलं मदत करतात. ताई चला ह्या साईडनी ताई, आणि असे जागोजागी पोलीस देखील आहेत, जागोजागी आहेत. आणि खूप छान वातावरण असतं. पण हा कचरा याचं थोडंसं वाईट वाटतं की खूप कचरा केला जातो, फेकला जातो, अन्नही फेकलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी थोड्या टाळायला हव्यात. खिचडी, चटा पाणी आणि झेंडूबा सर्व रामभक्तांना नम्र विनंती, कृपया महाप्रसादाचा लाभ द्यावे. थंड पाणी, गरम गरम खिचडी आणि झेंडूबा सारी जाकर झेंडूबाचे बाकी दबा. आज झेंडूबाच चालू आहे, झेंडूबा झेंडूबा मिळाला, Wow, wow.
पायाला फोड आलेत माझ्या, चलतात नाही दारू पिलेल्या माणसांची अवस्था आहे. क्षेत्रात जीव तसा हातात चप्पल घेऊन चालते. पायाला फोड आली, हाताला जमीन टोचते. आता परीक्षेचा खरा काळ सुरू झालेला आहे. नाही आता पायाला गोळे यायला सुरुवात झालेली आहे आणि पायाला फोड आली, वात यायला लागला पायाला. आता अवघड आहे, इथून पुढे खूप अवघड आहे. आणि चप्पल फेकून शूज फेकून पण द्या वाटत नाही आहे आणि हातात धरले की जड होत आहेत. तू काय करावं, ब्रँडेड आहे फेकतात. हा नाही नको आहे म्हणते आणि माझ्या हातात अजून आम्हाला खूप चालायचं आहे. अशा असू दे, वेगवेगळ्या ठिकाणी प्रसाद असं वाटला जातो. इथे काहीतरी आहे, काही खायची प्यायची इच्छा नाही. आता पाणी प्यायचं आहे, पाणी आहे, पाणी पाणी खिचडी कमीत काय माहीत नाही ग. वरणफळ आहे, वरणफळ नाही खिचडी शिरा काय माहित काय काय. दाल खिचडी, दाल खिचडी आहे. चलो असे लोक भाविक बसलेत खायला, आपण नाही खायचं, आपण कुठे जायचं. आता ते झुंडबाम देणाऱ्याचं भलं होऊ दे, आहे ना काही. पायाला गोळे आले, भयंकर गोळे आले. आता पायाला झेंडू पण वाटायला पाहिजे असे रस्त्याने. एकेक डब्बी घेतली, अजून एक एक घेतल्यास बरं झाले. चला खूप गर्दी आहे, पोलीस वगैरे आहे आजूबाजूला. भद्रा मारुती खुलताबाद 16 किलोमीटर बाकी आहे. 16 किलोमीटर आता आता वाजलेत 11, अजून 16 किलोमीटर चालायचं आहे. हे काय वाटतंय रस्त्यात बघून जा. प्रसाद प्रसाद खायचे का, प्रसाद वाटतात. टू व्हीलरला प्रवेश निषिद्ध. चहा मी थकली पूर्ण माझी वाटली भयंकर. आता 3 किलोमीटर राहिले, 16 किलोमीटर 13 किलोमीटर चालल्यानंतर आम्ही बसलो. आता काय
अंधार आहे, 12:30 वाजले, दौलता बादला पोहोचले देवगिरीचा किल्ला। आता मी तुम्हाला दिसत नाही, किल्ला पण तुम्हाला दिसत नाही, अंधार आहे। आता 1 वाजला, आम्ही तर चेअरवर बसलो, आजूबाजूला पोलीस आहेत, चेअरवर बसतोय दोघ जण। मागे डोंगर आहे, मोबाईल मध्ये दिसत नाहीये फारस। कुठे कुठे जय श्रीराम। आता इथून महिलांनी रोडच्या एका बाजूने चलावं, कोणी उष्ट सोडू नये, अन्न उष्ट सोडू नका, घरी गेटच्या पुढे धावावी। इतक्या रात्री कोण जेवत लोक भरपूर जेवतात, थोडी पुढे धावा, 78 गेटच्या पुढे धाडी लावा, एका बाजूने चलावं, कृपया सहकार्य करा। जय श्रीराम। महिलांनी रोजच्या एका बाजू करा, महिलांना त्रास होईल असं काम करू नका। असा डोंगरातून रस्ता केलेला असतो, रांगेत किती लोक चालले। अरे बापरे, आता पडले असे, अंधार, लाईट यामुळे बऱ्याच गोष्टी दिसत नाही। लवकरच आपण तुमच्या कृपेने कॅमेरा घेऊ चांगला। आई आणि मी दिसतो का, खूप जण आहेत, म्हाऱ्या म्हाऱ्या बायका पण आहेत, लहान लेकरं पण आहेत। हे बघितलं किती वयस्कर बायका, लहान मुलं पण आहेत। रस्ता किती खराब आहे, आईने तर चप्पल पण नाही घातली, खूप जणांनी नाही घातली। खूप आनंद होतो अशा तरुण पिढींना बघितलं। उपरी खाली वहां पे लाइट के पास है, ये घाट के ऊपर लाइट है वहां पे। हाँ हाँ, रखूंगा जय श्री राम। 1:02
बलि की जय। किती वयस्कर बायका आहेत, अडकल्या, फोटो काढतायत त्या मावशी सगळ्यांचा थांबा। झाड किती सुंदर, किती छोटे छोटे मुलं बघितले, किती वयस्कर आहेत। नाही थांबा ना, वयस करा दिसतो ना तुम्हाला। गेट दौलताबादचा किल्ला, संभाजीनगर, सगळे लोक वरती येतात ना। किती वयस्कर वयस्कर मावशा बसले, खालून वरती आलो दिसत नाही आता अंधार। बरेच तरुण मुलं मुली असे स्टॉल लावतात आणि गावोगावी, तर मला असं वाटतं एखादा स्टॉल कमी केलात आणि तुम्ही जर हे वरच्या साईडला जेव्हा चढतात ही सगळी लोक मंडळी, कारण सगळ्या वयोगटातली लोकं असतात, त्यांना खरंच गरज असते पेन किलर्स प्रोव्हाइड करण्याची किंवा त्यांना काही सजेशन्स देण्याची की इथून पुढचा प्रवास खूप जड जातो। 13 किलोमीटरपर्यंत आम्ही एकदाही न बसलेल्या, आम्ही पुढचे 16 किलोमीटर 5 ते 6 वेळा बसलो आणि खूप वेळ लागला आम्हाला। तर बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं पेन किलर्ससोबत ठेवायचे, त्यांचे हाल होताना आम्ही डोळ्यांनी बघितलं, त्यासाठी कोणीतरी मदत करणारं असावं, कचऱ्याची विल्हेवाट असावी, हे खूप मनापासून वाटतं। 2 वाजले रात्रीचे, आता आम्ही कागजीपुराला पोहोचलो रात्रीचे 2। हे असे सगळे लोक रस्त्यात बसतात, झोपतात, कुठे पण बसतात, कुठेही बसतात, ते मला शूट करताना आले कारण लाईट नसतात रस्त्यामध्ये, असं गाव आलं की लाईट असतात, मग लाईट नसलं की मग पहिले सगळं कॅच होऊन पायानी पूर्ण हालत झाली आहे, खालून फोडं आलेली आहे। अजून इथे अजून 1 आवर लागणार, म्हणजे 3 वाजता आम्ही पोहोचणार, निघालो होतो 8:30 वाजता, घरातून 8:15 निघालो होतो, पायी चालायला सुरू होतं, आम्ही 8:30 वाजता केलेली आहे जवळपास, आणि 3 वाजता आम्ही पोहोचणार आहोत।
झालं तर आता वाजले रात्रीच्या 2:30 आणि बघूया आता किती वाजता पोहोचतो आम्ही. अर्धा तास एक तास असं करत करत 2:45 झाले, म्हणजे 2:30 वाजले तरी कळालं नाही. पैठणी पैठणी सिल्क मॉलच्या जवळ बाहेर आम्ही बसलोय, खाली फोटे वगैरे टाकलेले, छान थंड गोडचा आहे. काय करणार, पेन किलर खाल्ली दोघींनी पण पाय दुखतात. तुम्हाला दिसतंय काहीतरी लय खुलताबाद टर्न मारल्यावर अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय, म्हणजे अर्ध्या रस्त्यात म्हणजे आता वाजले 3:30. अर्धा तास तरी मंदिरापर्यंत पोहोचायला लागू शकतो, माहिती नाही आता. मंदिरात पोहोचले की तुम्हाला सांगते, पायाचे तुकडे तुकडे पडले. हालत गोळी घेतल्यामुळे जरा बरं वाटतं नाही तर. चला बघूया मंदिरात जाऊन. चार वाजले आम्ही पोहोचलो रामपाय. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे इथूनच तुम्हाला कळसाचं दर्शन करावते, कळस दाखवते. झालंय आता आणि आम्ही दोघी आता निघालेलो आहोत घरी. तर आता घरी गेल्यावर ब्लॉग एंड करते. तर मोबाईलची चार्जिंग संपलेली आहे, दर्शन वगैरे झालंय, पण आतमध्ये आम्ही तुमचं दर्शन नाही करू शकलो म्हणून बाहेरून मी तुमचं दर्शन करवलेलं आहे. बघा कसं वाटतं ते सांगा. मी ठरवलं होतं घरी जाऊन ब्लॉग एंड करेल, पण नाही, कारण ब्लॉग अति मोठा होतोय आणि मी काहीच पार्ट कट करू शकत नाही आहे, म्हणून हा पूर्ण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. आय होप तुम्ही बघाल. आणि ही आहे शॉप जी मंदिराच्या बाहेर आहेत, तर आय होप तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल आणि किती पायी जाऊन किती प्रसन्न वाटतं. थकवा आहे पण आता आजचा दिवस पूर्ण आराम करण्यात जाईल, कारण पायांची पूर्ण साल्टं निघालेली आहेत. तुम्हाला हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही आहेत माझ्या पायांची फोडं, कारण पाय काळी याच्यासाठी झालीत की मी बिना चप्पलचा खूप वेळ पायी चालले, त्यामुळे तर खूप फोडं आलेली आहेत पायांना. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.